भाजपच्या आध्यात्मिक आघाडीच्या वतीने रामकुंडावर शंखनाद आंदोलन सुरू करण्यात आले। पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या साधू संतांबद्दलच्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून भाजपच्या आध्यात्मिक आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे। नाशकातील सर्व साधू संत एकत्र येऊन आंदोलन करण्यात येत आहे। भाजपच्या आध्यात्मिक आघाडीच्या वतीने जोरदार आंदोलन सुरू आहे। भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसलेंच्या उपस्थितीत हे आंदोलन सुरू आहे। यांचा मंत्री साधूंना नाराज म्हणतो। माझा प्रश्न आहे, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या चिरंजीव असलेल्या मुख्यमंत्र्यांना झोप कशी लागते? त्यांचा सहकारी साधूंना नालायक म्हणतो, इतका रावणाला लाजवे असं हे मुघल विकास आघाडीचं सरकार आहे, ज्याचे सेनापती जनाब उद्धव ठाकरे आहेत। या पवित्र रामकुंडावर प्रभू रामचंद्राला प्रार्थना करतो की या मुघल विकास आघाडीचं स्वैराचारी सरकार याच रामकुंडात विसर्जित होऊ दे।